आता या खडकांचे किती प्रकार आहेत याची आपण माहिती घेऊया। निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात, एक अग्निश खडक, दोन गाळाचे खडक, तीन रूपांतरित खडक। सर्वप्रथम आपण अग्निश खडकाची माहिती घेऊया। ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लावा रसाचे भूपृष्ठावर व शिला रसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निश खडक असे म्हणतात। हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात। या खडकात जीवाश्म आढळत नाही। अग्निश खडकांचे देखील दोन प्रकार केले जातात, एक अंतनिर्मित अग्निश खडक। अग्निश खडकाचा दुसरा प्रकार आहे बहिर्निर्मित अग्निश खडक।